मरणोपरांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रदान करण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याबाबतचे निवेदन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट पारिजात पांडे यांनी, तर पनवेलमधील नवीन कोर्ट इमारतीवर 2 मजले आणि जुन्या कोर्टच्या जागी नवीन कोर्ट बांधण्याकरिता आर्थिक तरतूद करून मिळण्याबाबत पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत निवेदन दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे 1906 मध्ये ब्रिटनला गेले आणि तेथे त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. मात्र उत्तीर्ण होऊनही त्यांचे स्वतंत्र चळवळीतील क्रांतिकारक म्हणून असणाऱ्या योगदानामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना बॅरिस्टर ही उपाधी प्रदान केली नाही. आता बॅरिस्टरची उपाधी मरणोपरांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रदान करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी विनंती काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट पारिजात पांडे यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तर ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी दिलेल्या निवेदनातून नवीन कोर्ट इमारतीवर अधिक 2 मजले बांधणे, कोर्ट हॉल तयार करणे गरजेचे आहे आणि आवश्यक आहे. लवकरात लवकर आर्थिक तरतूद केल्यास कोर्ट कामकाज करण्यासाठी मदत होईल. तसेच पनवेल येथील ब्रिटिशकालीन जुनी कोर्ट इमारत ज्या मिळकतीवर उभी आहे ती भव्य अशी जागा असून सदरच्या इमारतीवर नव्याने इमारत बांधून कोर्ट चालविणे आवश्यक, सदरच्या इमारतीत आर्थिक तरतुदी होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व वस्तुस्थितीचा विचार करून पनवेल येथील नवीन इमारतीवर 2 मजले बांधण्याकरिता तसेच जुन्या कोर्ट इमारतीवर नवीन इमारत बांधण्याकरिता लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त आर्थिक तरतुदीची शिफारस करावी अशी विनंती करण्यात आली आहे.